वीडियो पाहायला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। कर्नल पुरोहित यांच्या पुस्तकाला आता विरोध करण्यात आलाय। पुण्यात पुरोगामी संघटनांनी हा विरोध केलाय। लेफ्टनंट कर्नल पुरोहित द मॅन ब्रेटेड या पुस्तकाचं प्रकाशन 18 डिसेंबरला जयंत उमराणीकर सत्यपाल सिंग यांच्या हस्ते होणार आहे। कर्नल पुरोहित 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहे आणि त्यामुळे हे पुस्तक प्रकाशन एसपी कॉलेजमध्ये करू नये असं पुरोगामी संघटनांचं म्हणणं आहे। आरोप प्रकरण कोर्टात आहे आणि असं असताना पुस्तक प्रकाशनाला परवानगी नेमकी कशी हा सवालही पुरोगामी संघटनांनी केलेला आहे। दरम्यान विशेष म्हणजे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये आरोपी असणाऱ्या मेजर उपाध्याय यांनीच पोलिसांना या पुस्तकाविरोधात पत्र दिलेलं आहे। अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी यांच्याकडून। प्राची, या पुस्तकाला नेमकं विरोध होण्याचं कारण काय सविस्तर? त्याच्या या पुस्तकाला पुरोगामी संघटनांसह जे या प्रकरणातले आरोपी आहेत त्यांनी सुद्धा विरोध केलेला आहे आणि आज कोर्टामध्ये त्यांच्याकडनं इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन दाखल केली जाण्याची शक्यता आहे। याचं कारण म्हणजे हे प्रकरण अजून न्यायप्रविष्ट आहे, त्याच्या सुनावण्या सुरू आहेत। अशा वेळेला हा सगळा महत्वाचा कोर्ट केस मधले जे डॉक्युमेंट्स आहेत त्याचे जे रेफरन्सेस आहेत अशा कुठल्याही गोष्टी बाहेर येऊ शकत नाहीत आणि अशामध्ये या पुस्तक प्रकाशनाला नेमकी परवानगी मिळाली तरी कशी असा सवाल यांच्याकडनं विचारला गेलेला आहे। ही सगळी पी आर एक्सरसाइज आहे का काय लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्या बाबतीत असा आक्षेप घेत यातलेच मेजर उपाध्याय जे आहेत त्यांनीही आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांनी पोलिसांना पत्र पाठवत हे प्रकाशनाचा कार्यक्रम थांबवण्याची विनंती केली आहे। एकीकडे हे होत असताना दुसरीकडे कोर्टात म्हणजे मुख्य न्यायाधीश असतील किंवा त्याचबरोबर सरकारी वकील असतील यांना जरी हे पुस्तक दाखवलं गेलेलं असलं तरी सुद्धा अजून या पुस्तक प्रकाशनाला परवानगी मिळू नये कारण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं म्हणत आज एक इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन जे इतर आरोपी आहेत जे अक्युज्ड आहेत त्यांच्या वतीने फाईल केलं जातं आहे आणि त्यामुळे रविवारी हा कार्यक्रम जरी होणार असला तरी आत्ताच या पुस्तकाच्या एकूण प्रकाशनाच्या आधीच त्याच्यावरनं वाद सुरू झालेला बघायला मिळतोय। पुरोगामी संघटनांनी साहजिकच आक्षेप घेतलेला आहे कारण अशा पद्धतीचं 18 डिसेंबरला या पुस्तकाचं प्रकाशन होतं किंवा नाही हे बघणं महत्वाचं। धन्यवाद या सर्व सविस्तर माहितीसाठी।